एक लक्षात घ्या की मी तीनदा मंत्री झालेलो आहे, खैरे साहेब एकदाच झालेले आहे, तर याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात का जो व्यक्ती तीनदा मंत्री झाला, तीन मुख्यमंत्र्यांसोबत मी काम केलेलं आहे आणि मी मंत्री होतो, शक्तीप्रदर्शनचा प्रश्नच नाही. आपल्यासोबत शिवसेना आमदार अब्दुल सत्तार आहेत, आज मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत सर्व औरंगाबादचे कार्यकर्ते, तुमच्या मतदारसंघातले कार्यकर्ते, काय नेमकं कसा कार्यक्रम असणार? नाही, खरं म्हणजे सर्वांना भेटण्याची उत्सुकता आहे मुख्यमंत्री महोदयांना, आणि ज्या जेव्हापासून ज्या तारखेपासून सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब झाले, प्रत्येक कार्यकर्त्याला एक ते भेटावं आम्ही त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीच्या नुसार सर्व कार्यकर्ते टप्प्याटप्प्याने मुंबईमध्ये येऊ लागले आणि त्यांचे भेट घेऊ लागले. कार्यकर्ते आलेत, शक्ती प्रदर्शन म्हणजे संतोष मांगर, संजय, काही शक्ती प्रदर्शन नाही आहे. सर्व 50 लोकांनी अधिकार जे आहे एकनाथ शिंदेसाहेबाला दिलेले, त्यांना जे उचित वाटेल ते त्यांना संधी देतील आणि कोणताही शक्ती प्रदर्शन किंवा संघर्ष आमच्यामध्ये होणार नाही याची दक्षता निश्चित आम्ही 50 च्या 50 आमदारांनी घेतलेली आहे. चंद्रकांत खरे असं म्हणतायत की तुम्ही असाल किंवा संजय शिरसाट असाल, हे शक्ती प्रदर्शन यासाठी की मंत्रीपद मिळावं, आमच्या मागे एवढी ताकद आहे हे दाखवण्यासाठी? एक लक्षात घ्या की मी तीनदा मंत्री झालेलो आहे, खैरे साहेब एकदाच झालेले आहे, तर याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात का जो व्यक्ती तीनदा मंत्री झाला, तीन मुख्यमंत्र्यांसोबत मी काम केलेलं आहे आणि मी मंत्री होतो, शक्तीप्रदर्शनचा प्रश्नच नाही. मी एकनाथरावजी शिंदेसाहेबाच्या माध्यमातूनच शिवसेना जॉईन केली होती आणि आता शिवसेना म्हणजे हे काही तुम्ही पाहिले असाल का, ही जी युती आहे ही निवडणुकीच्या पूर्वीची युती आहे, तीच तशी सत्तेमध्ये आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.